पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज पंढरपुरात पालखी मार्गाचं उद्घाटन झालं. या कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग स्वरूपात उपस्थिती लावली. पंढरपूरला जोडणाऱ्या सुमारे 225 किलोमीटर लांबीच्या पालखी मार्गाचं आज पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह वारकऱ्यांच्या उपस्थितीत उद्घाटन करण्यात आलं. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माझे माहेर पंढरी आहे भिवरीच्या तिरी या ओळींच्या जयघोषात करत उपस्थितांना संबोधित केलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी कार्यक्रमाला संबोधित करताना मराठीमध्ये आपल्या भाषणाला सुरुवात केली. या पालखी मार्गामुळे भगवान विठ्ठलाच्या सेवेसोबतच विकासाला देखील चालना देणारे ठरणार असल्याचं पंतप्रधान मोदींनी म्हटलंय. पंढरपूरला जोडणाऱ्या या महामार्गासाठी प्रयत्न करणाऱ्या सर्वांचं अभिनंदन करतो असंही ते म्हणाले. मी सर्व वारकऱ्यांना नमन करतो, कोटी कोटी अभिवादन करतो असं म्हणत त्यांनी उपस्थितांचं अभिनंदन केलं. भारतावर अनेक हल्ले झाले, शेकडो वर्षांच्या गुलामीत देश होता, वेगवेगळी संकटं आली, मात्र भगवान विठ्ठलावरची आपली आस्था आणि वारी सुरूच राहिली. ही यात्रा जगातील सर्व प्राचीन यात्रा आणि एक लोकचळवळ म्हणून पाहिली जाते असंही पंतप्रधान म्हणाले आहेत. दिंडीत कोणताही भेदभाव नसतो, सर्व वारकरी एकमेकांचे भाऊ बहीण असतात, सर्व विठ्ठलाची मुलं आहे असं म्हणत यातूनच आपला सबका साथ, सबका विकास और सबका विश्वास हे ब्रीदवाक्य निर्माण झालं असं मोदींनी यावेळी सांगितलं. पंढरपूरशी आपलं वेगळं नातं आहे असं म्हणत होते त्यांनी. पंढरपूरशी आपलं वेगळं नातं आहे असं म्हणत त्यांनी भगवान द्वारकाधीश पंढरीत येऊन विठ्ठल झाले, तसंच पंढरपूर माझ्यासाठी दक्षिण असल्याने देखील माझं नातं असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. ही भूमी संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत तुकाराम हे संत दिले असल्याचं म्हणत त्यांनी पंढरपूरची वैशिष्ट्य सांगितली आहे. एकूणच या महामार्गातून सर्व वारकऱ्यांची सेवा करण्याचा योग आल्याचा भावना त्यांनी व्यक्त केल्या आहेत.